नमस्कार, मी वैशाली शरद फुलसुंदर. मला एक आठवड्यापूर्वी समजलं की वक्ता महाराष्ट्राचा बालाजी सर आणि युवराज सर अरेंज करतायत लोणावळ्याला हे ट्रेनिंग आहे, तेव्हापासून मला मनात चलबिचल व्हायला लागली की माझ्या मनातला वक्ता जागा होत होता. मला असं जाणवायचं की मला बोलायला आवडतंय, मला बोलता येईल, पण माईक हातात घेऊन स्टेजवर जाण्यापर्यंत जे डेअरिंग असतं, जो आत्मविश्वास असतो, तो माझ्यात कुठेतरी कमी पडत होता हेही मला कळत होतं. मग आता मला तर कसं तरी व्हायला लागलं होतं की नाही मला जायचंय लोणावळ्याला सरांच्या. मग लास्ट मोमेंटला अगदी आदल्या दिवशी संध्याकाळी मी सरांना फोन लावला की सर मला यायचंय, तुमची जी काही फीज असेल ते तुम्ही बघून घ्या, आणि मी माझा प्रवेश निश्चित केला. इथे आल्यानंतर 6, 7 आणि 8 मे रोजी त्यांचं प्रशिक्षण होतं. मला वाटलं होतं की प्रशिक्षण अगदी बिझी शेड्यूल नसणार आहे, की बाबा एखादा तास सुटका भेटेल, थोडस लोणावळा खंडाळाही फिरता येईल, मैत्रिणींना वगैरे घेईन, मुलाला माझ्या सोबत आणलेले, मी 12 वर्षाचा मुलगा आहे, तो पण सरांच्या हाताखाली तयार झालेला आहे. बालाजी सर आणि युवराज सर असतील, त्यांच्या हाताखाली माझी दोन्ही मुलं तयार झालेली, सुहानी आणि स्वराज, अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी त्यांना डेव्हलप केलेले. असं वाटलं होतं की चला बाबा थोडस फिरता येईल, पण बालाजी सर आणि युवराज सर इतके धडाडीने काम करणारे आहेत, एवढे बिझनेसच्या पलीकडे जाऊन, म्हणतात ना पोट तिडकीने काम करणारी माणसं, अगदी मनापासून हृदयापासून, की माझ्या विद्यार्थ्यांना काय देऊ आणि काय नको, म्हणजे आपण मागितले, आपण अपेक्षित केले, जे ठरलंय त्याच्याही पेक्षा जास्त देणारी ही माणसं आहे. हा माझा पूर्वीचा अनुभव होता, पण प्रत्यक्ष मी जेव्हा ट्रेनिंग घेते तेव्हा मला ते अगदी तळमळीने आणि मनापासून जाणवलं. खरंच ही माणसं म्हणजे अगदी वेगळीच माणसं आहेत. आणि इतरांचे पण मी अनुभव ऐकले की आम्ही या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं, त्या ठिकाणी ट्रेनिंग घेतलं, पण जे मला 3 दिवसात भेटलं, म्हणजे इतरांचे अनुभव मी सांगते की जे मला 3 दिवसात भेटलं ते महिनाभर कोर्स केला इतर ठिकाणी तरी ते नाही भेटलं. मग मी त्यांना सांगितलं की नाही, आम्हाला अनुभव आहे या दोन्ही सरांचा, बालाजी सर असतील, युवराज सर असतील, की ही माणसं बिझनेसच्या पलीकडे जाऊन काम करणारी, अगदी तळमळीने पोट तिडकीने काम करणारी माणसं आहेत, आणि जो आत्मविश्वास आमच्यात त्यांनी जागवला की खरंच त्याला तोड नाही. पहिल्या दिवशी आम्ही अगदी घाबरायचं की सर म्हणायचे चला आता हे सेशन आहे, हे लेक्चर आहे, आता तुम्हाला पुढे येऊन बोलायचंय. पहिल्या दिवशी आमच्यातले काही काही मेंबर तर असं व्हायचं, आता पळून जाऊ की काही येत ना, एवढी धडधड वाढायची, कोणाला घाम फुटायचा, कोणाचे काम गरम करायचे, कोणाचे हातपाय लटपटायचे, म्हणजे एवढी आमची वाईट अवस्था होती पहिल्या त्या लेक्चरला आमची, की आम्हाला बोलायचं होतं वक्ता म्हणून. पण दुसरा दिवस आली ना असे पाडपाड सगळे बोलायला लागले की माईकच सोडायला कोणी कबूल नाही, आणि तिसऱ्या दिवशी तर विचारूच नका, एवढा आपलातून आत्मविश्वास आमच्यामध्ये आला. आणि मी शिक्षिका आहे, माझं क्षेत्र असं पडतं की मला बोलायला लागतं भरपूर वेळा, म्हणजे रोज म्हटलं तरी अगदी दिवसाआड, एवढे कार्यक्रम असतात शाळेमध्ये, विद्यार्थ्यांसमोर बोलणं वेगळं आणि तुमच्यासारखे सगळे मोठे माणसं मॉक बसलेलं असताना बोलणं वेगळं. मग तिथे मला खूप मनात न वाटायचं की बोलावं बोलावं, पण तो आत्मविश्वास, ते स्टेज डेअरिंग जे होतं ते कमी पडत होतं. पण आता मात्र ती भीती कुठल्या कुठे पळाली, आणि आता असं वाटतंय की कधी काहीतरी कार्यक्रम होईल, मी माईक हातात घेईन आणि बोलेन, एवढा आत्मविश्वास आमच्यामध्ये आणण्याचं काम बालाजी सर असतील आणि युवराज सर असतील यांनी केलं. अगदी बिझी शेड्यूल, म्हणजे एक मिनिट सुद्धा सरांनी इकडचं तिकडे हलू दिलं नाही, जे ठरलं होतं त्याच्यापेक्षा नेहमी जास्त देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. अगदी निसर्गात मिळून असणारे त्यांचे मेडिटेशन असू दे, 9 प्रकारचे त्यांनी आमच्याकडनं वक्ता म्हणून सेशन तयार करून घेतले, म्हणजे जेवढी आपल्या आयुष्यात लागणारे प्रसंग आहेत, भाषणं आहेत, ती सगळी भाषणं सरांनी आमच्याकडून तयारी करून घेतली. यांच्या सेशनमध्ये अगदी 12 वर्षाच्या मुलापासून ते 55 वयापर्यंतची माणसं आम्ही सगळे एकत्र बसलेलो होतो, पण सरांनी प्रत्येक व्यक्तीकडे पर्सनल लक्ष देऊन प्रत्येकामध्ये एवढा आत्मविश्वास जागवला की प्रत्येक जण आता इथे येऊन बिंदास बोलू शकतो. आणि सरांना मी नक्की सांगते की आता उद्या जरी आम्ही घरी गेलो आणि कुठेही आम्हाला प्रसंग पडला की आता बोलायचे, आम्ही 100% सर बोलणार, म्हणजे पैसा वसूल ट्रेनिंग घे. आपल्या व्यवहारिक भाषेत जर सांगायचं म्हटलं ना, कारण आपल्याला वाटतं की अरे 3 दिवसाचं फक्त ट्रेनिंग आहे, एवढी मोठी फी म्हणजे तयारच होत नाही आपण, पण इथे आल्यानंतर आपल्याला समजतं की अरे हे 3 दिवस काय देतात आपल्याला, की खरंच त्याला तोड नाही ह्या दोन्ही सरांच्या त्या योगदानाला. ह्या दोन्ही सरांनी आमच्यामध्ये जो आत्मविश्वास निर्माण केला, जे काही आम्हाला दिलंय खरंच आयुष्यात आम्ही विसरणार नाही. खरंच ह्या दोन्ही गुरूंना अगदी माथा टेकून माझा मनापासून नमस्कार. आणि खरंच मी आव्हान करेल की ज्यांना मुलं घडवायची आहेत किंवा स्वतःला पुढे काहीतरी करायचे, त्यांनी नक्की याच्यामध्ये प्रवेश घ्यावा आणि इथे येऊन किंवा कुठेही त्यांचं ट्रेनिंग असेल ते अटेंड करावं, असं मी अगदी एक पालक म्हणून, एक शिक्षक म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून आव्हान करेल. बस, थँक्यू.